हे बघा किती गुड आहे मोठा. हा चल 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 फटाफट घ्या अटॅक. आईच्या हाताला जादू आहे बघ, आईने लावले ना की जागतात. एक चिकू आहे दाखवतो तुम्हाला. आई पडला आहे शिकलाय ना त्यात काय पेस्टिसाईड नाही, म्हणजे कोणतंच औषध फवारणी नाही की पिकवण्यासाठी पावडर मारलेलं नाही. आणि कढीपत्ता, कढीपत्ता दाखवायचं झालं तुम्हाला किती मोठं झाड आहे बघा. तिथे जेवणाचं काम चालू आहे. कोलंबीचं कालवण आम्हाला दाखवशील कधी? नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णा पाटील स्वागत करतो आपल्या समरेश व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे ना तुम्हाला आपल्या घराच्या आजूबाजूची बाग दाखवतो, म्हणजे जी झाडं आहेत ना आपल्या घराच्या आजूबाजूला ती दाखवतो. हे सुपारीची झाडं समोर आहेत, ती तुम्ही नेहमी बघतातच आपल्या व्हिडिओमध्ये. हां, तर पाठीमागे काय काय झाडं आहेत ते आपल्याला बघायचे. तर आजचा आहे संडे आणि आज आम्हाला सुट्टी आहे. तर आम्हाला कमेंट येत होत्या की दादा तुझ्या आजूबाजूची बाग दाखव. ती बघा आई पाणी घालते झाडांना. पाईप कुठं? इकडं आहे काय? सकाळचं वातावरण आहे ना. आणि हे बघा आपलं जांबाचं झाड. आता वर चढून दाखवतो तुम्हाला, कॅमेरा हातात नेतो म्हणजे मोबाईल. किती जांब आहेत दाखवतो त्यांना. हा कुठं जांब मोठे झालेत ना. आणि पेरू आहे काय? पेरू आहे. कुठं आहेत? हा तिकडे आहेत. दोन तिकडे आहेत, दोन तिकडे आतमध्ये आहे. आता पाणी आलंय ना नळाला, ताई शिपणं करून घेते. हा आमचा माड आहे. इकडे चिकू पण आहे. हा आणि चिकू आलेला आहे ना आई. तीन मला वाटते चार पाच वर्ष झाले ना चिकूला. चार ते पाच वर्ष झाली या चिकूला. कलम आणलेला आम्ही लग्नाच्या आधी. आणि एक चिकू आहे दाखवतो तुम्हाला. हा बघा आई पडला आहे. हा बघ पिकला आहे. बघ चिकू पिकलाय ना. हा चिकू पिकला पिकला ग म्हणून. हा बघा मी जवळ जवळ महिना झाला, याला महिना झाला असेल नाही, महिनाभर वगैरे हा मी बघतोय. म्हणजे तसा म्हणाल तर हा दुसरा तिसराच आहे झाडावरचा. दुसरा तिसराच आहे ना. नाही हा खाल्ला आपण कधी? एकच खाल्लाय ना. एकच खाल्ला ह्याच्या अगोदर. आणि हा हा काढणार नव्हतो मी. तर हा बघा पिकलाय पूर्ण. आता खातो आम्ही. हाय बारीक. हा पण आहे जांबाचं झाड आहे ना. जेव्हा चिकू आणला तेव्हाच आणलेलं नाही, तेव्हाच हे जांबाचं झाड आणलं. आणि जांब किती मोठं झालाय बघा. तरी आम्ही त्याला तोडला, जवळजवळ दोनदा तोडला जांबाला. हे बघा ह्यात फांद्या आहेत ना, त्या तोडल्या. ह्या घरावर गेलेल्या फांद्या आता फक्त वरच्याच ठेवल्यात. आणि आमच्याकडे केळी तर जांबच असतात. म्हणजे आई आईच्या हाताला जादू आहे बोला. त्या आईने लावले ना की जागतात केळी. हे बघा हो भरपूर खाल्ली. आता येतील जादू अजून येतील ना. हा अजून होणार आहे. त्या आत्ताच खाल्ली ना आपण महिन्यापूर्वी. हो आणि ती तिकडे आहेत कच्ची ती नको. एक मिनटं. आणि केळी आहेत ना लगेच फुटतात मुनवे. त्याला एक केळी असली ना की छोटे छोटे मुनवे दिसतात. दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बघा. आणि लिंब पण आहे इकडे. हे वाढलं ना. या का वाढलं ना काय माहीत. आम्ही आता इकडे लावलं आहे, अगोदर दुसरीकडे होतं. पण येईल त्याला लिंबाई. आणि कढीपत्ता, कढीपत्ता दाखवायचं राहिला तुम्हाला. किती मोठं झाड आहे बघा. हे बघा हे कढीपत्त्याचं झाड आहे. अजून कुठं आहे दाखवा आम्हाला. हे बघा चिकूच्या झाडाच्या बाजूला. हा बघा म्हणजे गावाला ही मजा असते की घरच्या घरी कढीपत्ता, घरच्या घरी हे जांब आहेत ते घरच्या घरी चिकू. आणि आपली जमीन गावाची कशी चांगली असते ना लगेच होत. हा बघा आता चिकू आता कापतो आणि खातो. भारी आहे ना.
आई खाऊन बघशील कसा आता? नको खा का, एक खा, एक कापती खा, एक खा, एक खा, असू दे आपल्यासाठी खा। हा बघा झाडावरचा पिक्का चिकू जाम गोड आहे, म्हणजे ह्यात काय पेस्टिसाइड नाही, म्हणजे कोणतंच औषध फवारणी नाही, की पिकवण्यासाठी पावडर मारलेलं नाही, प्युअर म्हणजे शुद्ध चावत नाही। आईला दात कमी आहेत ना? दात नाही। कसं वाटतंय? गोड गोड आहे, गोड गोड आहे, झाडावरचा गोड। मी काढणार होतो उद्या, म्हणजे बरेच दिवस आहे ना, नेमका हात लागल्यावर पडला। आणि ही बघा फुलं, जास्वंदीची फुलं, आपल्याकडे जास्वंदीच्या बरीच झाड आहेत, म्हणजे म्हणजे मुद्दाम लावलेत का माहीत आहे, बाजूच्यांना पण होतील ना फुलं, आणि बाजूच्यांकडे कशी जागा नसते ना जास्त, त्यामुळं हे बघा आपली सगळी ही दिसतील ना झाडं, ती जास्वंदीचीच दिसतील तुम्हाला, खूप फुलं, खूप फुलं येतात। ही बघा आमच्या देवांजवळची फुलं, आणि विशेष करून हे फुल आहे ना, हे मला जाम आवडतं, मस्त आहे, कलमच आणलेलं आम्ही नर्सरीतून। आणि हे पण फुल म्हणजे अगदी गुलाबासारखं आहे, लाल लाल, आणि त्याला पाकळ्या पण अशा घट्ट आहेत। आणि हे पण, ही खूप जुनं आहे झाड, मी त्या दिवशी पण आपले पेरू काढलेले, ते तुम्हाला दाखवतो, आता दिसतील बघा। हा बघा किती मोठा आहे, हा पपई वाटेल तुम्हाला, पण आहे आंबा। अक्षयाच्या घरी आंबा आहे ना बाजूला, तुम्हाला एकदा दाखवलेला व्हिडिओमध्ये, पापडांच्या काही फेण्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला, त्या आंब्याचा आहे। आणि हा आंबा जवळ सप्टेंबरमध्येच मोहर येतो ना अक्षय, त्याला सप्टेंबरमध्ये त्याला मोहर येतो, सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये, आणि आता एवढा झालाय तो, जवळजवळ 1.5 किलोचा आंबा आहे अक्षयाच्या बाबांनी वजन केलेलं। आणि असे सगळे आंबे असेच आहेत, ह्याच्यापेक्षा मोठे पण आहेत, आणि आता पिकलाय, ह्या पिकलाय, हो पिकला। आणि आमच्याकडे आबोलीची फुलं पण आहेत, ही बघा आबोलीची पण झाड आहेत, बरेच म्हणजे बरेच आहेत वरती जाम। आता मी ही पिशवी घेतोय, फिरायला नाही चाललोय मी, फक्त वरती झाडावर चढायला चाललोय, तरी पण ही पिशवी घेतोय, का माहित आहे, ही अडकावायला बरी पडते, हे बघा जास्त वजन झालं ना तरी ते अडकेल फांदीला। आता भरपूर काढतो आणि तुमच्यासाठी पण ठेवतो, या खायला। समोरचे काढ, आता मी झाडावर आहे, आणि हे बघा किती किती काढले दाखवतो तुम्हाला, हे बघा जाम, तयार झालेत ना अक्षय सगळे। आता कसं हा दुसरा बाज आहे ना, पहिल्या बाजला जास्त नव्हते, मोठे होते पण, आता ह्याला छोटे असतात पण गोड लागतात। आणि ना मी काढायला जातो ना मी, तर पडतात, कारण का ते पिकलेले आहेत ना जवळजवळ, त्यामुळे एक एक पडतं आहे। हे बघा किती गुड आहे मोठा, तरी तर मी त्या दिवशी खाल्लेत का नाही, सगळे आहेच खाल्ले, तुम्हाला खाल नाही भेटला, आवडत नाही, ओके ओके ओके। त्या वहिनी आहेत ना बाजूच्या, त्यांना पण काढून दिलेले, त्यांना सांगितलं तुम्ही पाहिजे तेवढे काढा, पण ते काढत नाही, लाजतात। आता हे जाम जर काढले नसते ना, तर ते गळून पडले असते आणि मग फुकट गेले असते, म्हणजे पक्षी खातात, म्हणजे आपण पक्ष्यांना खाण्यासाठीच ठेवतो जास्त करून, का त्यांना पण खायला भेटतं ना। आता तुम्हाला एकत्र करून किती दाखवतो किती आहेत ते, हे बघा किती जाम भेटलं आपल्याला, हे टोपलं केवढं मोठं आहे माहित आहे काय, आता काउंट मी सांगू शकत नाही किती आहेत ते। हा बघा विकास दादा पण आवाय, हा चढत होता, त्याच्या अगोदरच मी चढून काढले, त्याला बोललो काढायचे असले तर काढ आता, अरे नको उद्या काढ, आता काढायचे तुला नाही, आता काढायचे ना, आता चढलो झाड तुटून जाईल, एवढे लागलेले आहेत, एवढे लागलेत ना की फांद्या खाली आल्यात त्याच्या, आणि ना झाड लगेच म्हणजे फांदी लगेच तुटते ना, नाजूक असतं झाड, त्याच्यामुळे काय लगेच तुटून जाईल,
आणि पक्ष्यांना पण राहू दे ना, थोडं पक्ष्यांसाठी राहू दे, जेणेकरून त्यांना पण समाधान मिळेल थोडस. त्यानिमित्ताने आपल्या घराच्या आजूबाजूला पक्षी तरी येतात चिकू खायला, पेरू खायला आणि जाम खायला. हे आपली चिल्लर गँग येते की नाही रे? हां आता सगळी गोळा होतील, थांब आपली चिल्लर गँग सगळ्यांना बोलवले घेऊन जाऊ, एवढं खाणार कोण? हे बघा आपली चिल्लर, ए दोघच बाकीचे येतात, राहुल आहे, विदिश आहे. घ्या अटॅक, काय रे अटॅक, कोण किती जास्त खाते? घे घे राहुल. तर जामाचं झाड ह्याच्यासाठी लावलेलं आपण, कारण का म्हणजे आपल्याला वाटतं ना का आपल्याकडे नाही आहे जाम तर लावायचं, म्हणून आईने आणि मी लावलेलं म्हणजे लग्नाच्या आधी माझ्या, तर 5 वर्ष झाली असतील त्याला. तर आता एवढे जाम आहेत ना की एक जाम खायला टाईम नाही, मला टाईम नाही म्हणजे गोडी नाही वाटत एक जाम खायला, पण विचार करा म्हणजे ज्याच्याकडे असतं ना त्याला किंमत नसते असं म्हणतात ते बरोबर आहे. जेव्हा नव्हतं ना आपल्याकडे जाम तेव्हा असं वाटायचं अरे एवढे जाम आहेत त्यांच्याकडे, आपल्याला पण पाहिजे. आता आहे तर खाता नाहीत. हे तुम्ही रोज चढता झाडावर? आम्ही कामावर असतो ना तेव्हा हे लोक विदिश, ध्रुव, राहुल हे श्लोक पण चढत, सगळे चढतात झाडावर. आमची रोज पार्टी असते इथेच बसता म्हणजे हे घेऊन जातात जाम काढून. सांग काय करत रोज, काय करतो सांग. आम्ही येतो आजीने विचारतो, जाम काढून देतो आणि झोपाळ्या जाऊन खातो. घे पटकन. हे लोक येतात दुपारी, आता सुट्टी आहे ना मे महिन्याची, आई असते ना घरी, तुम्ही सगळे येतात. हे येतात इकडे मस्त आहे की जाम काढतात चढून हा आणि गोळा करतात एकत्र आणि शेतात जाऊन कुठेतरी झोपडीत कुठं झोपाळा आहे काय शेतावर जाऊन खातात, अशी मजा असते गावाला. अक्षय पण आहे आज पण तोंड नाही दाखवत. राहुल तुझे इथले घरचे आपण शूटिंग केली ना, कसली केली सांग? मस्त. कसली केलेली? म्हशींची. म्हशीचा दूध काढताना केलेली राहुलच्या म्हशीची. तू दूध पितस? जाम दूध आहे तुझ्याकडे, पितस? नाही मला नाही आवडत. बघ असं आहे ज्याच्याकडे आहे त्याला किंमत नाही. बरोबर ना रे? हे आज कोणच्याकडे काय काय जेवायला सांगा, चला संडे आहे ना आज. आमच्याकडे मटण आहे. कसलं? हा बोकडाचं. चिंबोरी. चिंबोरी. चिंबोरी नाही हो, मोरी. तुझ्याकडे काय? पापलेट. हा पापलेट. रायवर म्हणजे ह्यांचा आवडीचा वार आहे काय रे? कडव घुडी बाबा. चला चला पटापट तुम्ही पण घ्या, चला जे बघतात त्यांनी पण उचला. आता बघू जास्तीत जास्त जाम कोण घेऊन जाते कुठे कुठे भरून. हा चल 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 फटाफट घ्या अटॅक. अय्यो अय्यो भरा भरा लवकर टी शर्ट मध्ये भरा. ए ताट तो टाकू नको टाकू नको. हा बापरे पळा पळा लवकर पळा. हा हा हे सगळे न्यायचे तो सगळे न्यायचे. याने टोपलीच घेतली. पळा पळा आई आहे तो बघ, जा डोक्यावर घेऊन जा ते टाकू नको, बघ ते टाकू नको. हा आई राहुलने हे टी शर्टचा उपयोग चांगलाच केलाय, टाकू नको. हा खिशात भरून जा. विदिशने पण टी शर्ट मध्ये घेतले काय? हा आणि ह्याने तर टोपलीच घेतली आमच्या आईची. जा टोपली घेऊन जा हिला पण दे बहिणीला. अय्या अय्या हिने घेतले आमचे जाम, घेतले आमचे जाम तीर्थताईने घेतले आमचे जाम. पाळली बघा लवकर ही, बघा ही ताईचे. तुझे कुठे आहेत जाम? काय करू यांशी? तिनेच घेतले, तिनेच घेतले. हा जा पळ जा पळ जा पळ जा. हा पळते होती गपचूप पळते घेऊन. ती बघ ती बघ ती बघ. अय्या 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 रे सावकाश थांब, गाडी बघ गाडी बघ. जा आता हेच तुम्ही अलिबागला घ्यायला गेलात ना शहरामध्ये, तर 20 ते 25 रुपयाला 10 ते 15 भेटतील जमतेम, म्हणजे विचार करा. आणि आपल्या झाडावर असे आहेत काढायला कंटाळ करतो आम्ही,
खायला पण कंटाळा करतो, विचार करा. जे लोक शहरात राहतात ना त्यांना खूप आवड वाटेल हे हा व्हिडिओ बघून. तर आता आमची मंडळी पण निघाले घरी, आता हे दोन दिवस काय जेवणार ना मला वाटते. आणि ही माझी मित्राची आणि माझी आहे. कोण मित्र? अरे आमच्या दोघांची मिळून एक आहे. तर भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्यक्ष आनंद घेत राहा. हे करा बाय करा.